आपने अभी क्या किया पैसा लेके? हम लोग से पैसा लिया 2-2 रुपये और क्या किया? भगवान के इधर रख दिया। बाय वॉन्ट वॉट बाय बाय। आप इधर ही बैठो। अरे आप पैसा मत मांगो, आप इसके साथ बैठो, आपको पैसा ही पैसा मिलेगा। बाय बाय। आणि गाईस देवाजवळ पैसे ठेवले बघा, इथे एक ठेवला आणि इथे एक ठेवला, बजरंगबलीकडे ठेवला, गणपतीकडे ठेवला, त्याला 8 रुपये दिलेले। आम्ही बघ इकडे आलेलो कालवार साईडला आहे। गाईस आपण भेटतो बँकेमध्ये, पोरगा बघितलं ना फुल, पता नाही की स्वरूप मी आकर नारायण मिल गया। मॅकडीमध्ये बघा इकडे बसलोय, आम्ही मागवलेले चिकन तेव्हा समजलं आमचं उपास आहे। सो तर इकडं आलोय मी आता जरा मान पाडायला लगेच, आणि एवढा बाहेर भाई गर्मी आहे, मी तिकडे गेलेलो लगेच कालवारला गेलेलो, काम होतं एक, एवढा गरम घरी गेलो जेवलो पण नाही, कपडे चेंज केले सुद्धा इकडं, कारण की इकडं काम चालू आहे जरा आपल्या वाड्यावरती घराचा। बघा इकडं काम चालू आहे, मोठ्या पैकडंच बसलेत। असं गेला आई सपोज फुल तोडा तोड ऑल टोटल थोडासा चेंज करायचा आहे, म्हणजे फक्त रिनोवेट होऊन चांगलं होईल, बाकी मोठ्या पदा बेडरूम तर चांगलाच आहे तुम्हाला माहीत आहे। आणि बघा इकडं पावसाळ्यात गलायला नको म्हणून असं प्रॉपर काम होत लावलं आहे, आणि इकडं अख्खी एवढी मोठी ती का असेल नीट साफ बीफ करून एकदम, आणि सिलिंगचं पण काम होईल। आपल्याला शूट पण करायला होईल, आप स्पेशल शूटसाठी आहे, शूट पण आपला नेक्स्ट शूट आहे तो इकडेच आहे, एकदम बेस्ट आहे भाई। शूट कधी चालू आहे? मार्चच्या नंतर शूट चालू आहे, आणि मग एडिट वगैरे करून तुम्हाला प्लॅन्स थोडे मोठे आहेत माझे, थोडं टाइम लागेल, थोडं टाइम द्यायला लागेल, बाकी हे सगळं रेनोवेट झाल्यावर मस्त होईल। संध्याकाळी गेलो घरी, आपला जरा पर्सनल काम होता माझा जरा, तो मी नाही आटपला, तर वापस धावपळ चालू होती, मी ब्लॉग पण टाकला नाही जमत, बघा किती लेट येतात ब्लॉग आजकाल, व्हिडिओ ब्लॉग पण जाम लेट येईल आता। आणि वापस मी आलो, सामान घेऊन आलो जरा इकडे पाहिजे होता, अर्ध्या जाऊन तास काम झालेलं आहे, अजून मेन थोडा इंटिरियर वगैरे काम बाकी आहे, मी जाणार आहे जिमला आता याच्या मगशी, दाखवतो तुम्हाला तेवढा काम चालू आहे। बघा नाना वगैरे बसलेत सगळे, मी दाखवतो तुम्हाला काय काय काम चालू आहे इथे। बघा सगळा सामान कसा बाहेर काढला आहे, आणि इकडं फुल माझीनांना राजा भाई आणि मोठे पलीकडे जरा फॅनचं करत आहेत, कधीपासून काम करत सगळे रेडी होत चाललं, हल्लो हल्लो। चला आपण निघू जिमला, आणि वाट लागत चालले दिवसभर नुसता इकडून तिकडून फिरा फिर, चलो बाय बाय। जस्ट मी आंघोळ निघलोय, मला फोन आला मानपाडावरनं, मोठ्याप्पाच्या हाताला काहीतरी मशीन लागले, मी भाई आंघोळ करता करता फोन उचलला, मशीन लागले लवकर ये तू हॉस्पिटलमध्ये, घरी कोणाला सांगू नको, आणि घरी मी कोणाला सांगत नाही आता, कारण की असं खूपेला झालं आहे घरी सांगत नाही लवकर। तसं पण आज ब्लॉग करायची होती, कंटेंट पण काढायचा होता संध्याकाळची, त्याची प्लॅनिंग करायची होती, पण जास्त लागला नसेल आय होप, बट ठीक आहे जाऊन बघू चला। येतो नंतर अजून नाही कोण नाही आलं लगेच। जास्त डीप कट गेलाय का डॉक्टर? जाम गेलाय डीप कट, मग आता काय करायला लागेल? एक मिनिट बघू शकतो का? मी ताईला सांगितलंय कट काहीतरी जास्तच भाई डीप, मला बघूनच बेकार वाटला, मी सीधा बाहेर आलो, काय बोलणार मला, काय बोलायचंच नाही भाई, बेकार मशीन हाताशीच पडल कटर मशीन भटकून वरती फिरली।
ये देख रहे हैं ना, ये देखिए, ये कटा है, मांस है, ये हड्डी है। हड्डी पे नहीं लगा इतना। ये देखिए, ये है ना मांस, ये कटा है, यहाँ तक आया है। हाँ। यहाँ से कटा है, यहाँ तक आया है, ये दोनों उंगली में है। ये जो दिख रहा है ना, ये हाँ। यही है, तो यहाँ पे नहीं है। तो भगवान का शुक्र है, नहीं गया। हाँ, बच गया, नहीं गया। ये जो है ना, ये नहीं, ये तो नॉर्मल है, ये दूसरा है। एक्सरे बगे प्रश्न डॉक्टर सर, ये देखिए मांस है ना, ये कटा है मांस, ये दिख रहा है ना, मांस ही कटा है ना। हाँ, वो नस वगैरह कुछ नहीं हुआ, वो क्या दिख रहा है, ये जो कटा है ना, टूटा है ये बांबू का पोते, ये बांबू मुझे काय झाले। किचन चा काम चालू होता, कलरिंग तो झाली आखी। बरत का बनाय मजे, हे दाखवले की व्हिडिओ, तू बना सांगलास का मुख दाऊ दाऊ जेरे ठीक शांत रहा। आते ते सांगता मला मना जर दिखले लगा असली पापी ये मॅच पण आहे बी जस्ट फायनल। टीव्ही लावू चला मॅच, घरात बघा मॅच तुम्ही पण। चला टीव्हीला लावा मॅच, टीव्हीला बघू आपण फायनल, टीव्हीला लाव फायनल, टीव्हीला बघू चला सगळे भी। अजिबात जेवलो नाही, 4 वाजले 4। चला जेवलो की एंड करू आपण, संध्याकाळी आपण कॉन्टेंट शूट करायला ट्राय करू। कुठं आपण टीव्हीवर बघू, पप्पा सोई पण मॅच मध्ये काल 3 राऊंड जिंकले, आज फायनलला पोहोचले। फायनलला पोहोचले ना, अजून मोठे जिंकायचे का, एक पोहोचले फायनल। अच्छा चला ठीक आहे, तोपर्यंत आपण देखला ब्लॉग कंटिन्यू करू किंवा बघू काहीतरी कॉन्टेंट शूट करू, किंवा मॅच जिंकले तर तो वेगळा कॉन्टेंट भेटेल। चला तोपर्यंत तुम्ही ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि स्वतःच्या हेल्थची काळजी घ्या। जय श्रीराम, बाय बाय।